नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्यचं बोरणहाण दाखवणार आहे। तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला आम्ही आर्यचं बोरणहाण घातलं होतं, तर त्याचा छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तर तो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर बोरणहाण दिवशी मी अशी दारामध्ये साधी सोपी एकदम पटकन होईल अशी छान रांगोळी काढली होती। त्याचबरोबर आमच्या घराच्या पॅसेजमध्ये माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल होतं तर त्याची मी अशी डेकोरेशन केलेलं आहे पानाफुलांचं, आणि यामध्ये चॉकलेट वगैरे ठेवायचे विसरले होते। त्याचबरोबर बोरणहाणासाठी इथे आम्ही घरच्या घरीच असं साधं सोपं होईल असं डेकोरेशन केलेलं आहे। हे पतंग वगैरे मी घरीच बनवलेले आहेत आणि फुगे वगैरे ब्लॅक कलरचे मी इथे लावलेले आहेत। असं साधं सोपं मी डेकोरेशन केलेलं आहे। तर त्या दिवशी घालण्यासाठी इथे मी ब्लॅक कलरचा कुर्ता आणि पॅन्ट आर्यासाठी घेतला होता। ब्लॅक कलरचा ड्रेस बाळाला खूपच छान दिसतो आणि हे हलव्याचे दागिने मी स्वतः घरी बनवलेले आहेत। बाजूबंद वगैरे करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे दोन हार आणि मुकुट बनवलेला आहे। त्याचबरोबर इथे चुरमुरे, रंगीबेरंगी चॉकलेट्स, खारी बिस्किट्स, इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चॉकलेट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर इथे बोरं, भुईमुगाच्या शेंगा, त्याचबरोबर वाण असतं, ऊस, हरभरा, बोरं, हे सगळं मिक्स ते ठेवायचं विसरलं होतं। आणि नंतर यामध्ये हलवा पण टाकला होता। तर त्या सगळ्या साहित्याचा वापर करून एका मोठ्या पाटीमध्ये हे असं डेकोरेट केलेलं आहे आम्ही। आणि इथे पान, सुपारी, हळदी कुंकूसुद्धा तयार ठेवलेलं आहे। सुवासिनींना हळदी कुंकूचा कार्यक्रम तर आपण त्या दिवशी करतच असतो। त्याचबरोबर बाळाला औक्षण करण्यासाठी आम्ही आरतीचं ताटसुद्धा असं तयार करून ठेवलं होतं। अशी सगळी तयारी करून ठेवली की ऐनवेळीच गडबड होत नाही। त्यानंतर औक्षण करण्यापूर्वी इथे आर्यला मी हलव्याचे दागिने घालून घेतले। खरं तर नंतर वाटलं की बाजूबंदसुद्धा बनवायला हवे होते, कारण मला वाटलं तो घालून देणार नाही, पण याने सगळे दागिने घालून घेतले होते अगदी 5 मिनिटाकरता का होईना, त्यामुळे बनवावं असं वाटलं। पण ठीक आहे, जेवढं होतं ते सुद्धा अगदी छान दिसत होतं। काळ्या कुर्त्यावरती पांढरे हलव्याचे दागिने खूपच उठून दिसत होते। तर आर्यला असं छानपैकी तयार करून झालेलं आहे। आता औक्षण करून घेऊया। आता या ठिकाणी कोणीतरी 5 स्त्रिया औक्षण करून घेतील, तोपर्यंत मी इकडे आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू पान सुपारी देते। वाणाचं सांगायचं झालं तर आम्ही संक्रांती दिवशीच हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम केला होता, त्यामुळे किंक्रांती दिवशी आम्ही कोणाला वाण दिले नाही, संक्रांती दिवशीच आमचा तो कार्यक्रम झाला होता। आर्यला आता 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे त्याचं 3रं बोरणहाण आहे। आमच्याकडे 3 वर्षच फक्त मुलांना बोरणहाण घातलं जातं, तर हे त्याचं लास्टचं वर्ष आहे। तर मी जे मगाशी तुम्हाला चुरमुरे वगैरे बाकीचं साहित्य दाखवलं होतं ते आमच्या इकडे असं सगळं मिक्स करून घेतलं जातं। बऱ्याच ठिकाणी एक एक असं डोक्यावरती ओततात, पण आमच्याकडे सगळं मिक्स करून आणि त्यानंतर आंघोळ घातली जाते। शेवटी मी सुद्धा आर्यला औक्षण करून घेतलं। तुमच्या इकडेही कुणाचं बोरणहाण असेल तर तुम्ही तुमच्या हव्या त्या पद्धतीने करू शकता। वेगवेगळे चॉकलेट्स मुलांना गिफ्ट देऊ शकता, कॅडबरी, जेम्स किंवा एक एक पतंगसुद्धा मुलांना देऊ शकता, आपल्या आवडीनुसार यामध्ये करायचं असतं। फायनली आम्ही आर्यला बोरणहाण घालायला सुरुवात केली आहे।
तर लहान मुलांची लगभग बघू शकताय तुम्ही, त्यांना हे वेचायला खूप मजा येते. आर्यला थोडंसं वेगळं काहीतरी वाटत होतं, त्यामुळे तो थोडासा रडत होता, पण खालच्या मुलांना खूप छान मस्त मज्जा येत होती. तर या ठिकाणी आर्यच्या बोन्हाणाचा कार्यक्रम आमचा झालेला आहे. बाकीच्या ज्या नंतर स्त्रिया आल्या होत्या त्यांना मी आता हळदी कुंकू पान सुपारी देते, आणि त्यांच्या ओटीमध्ये जे आपण चुरमुरे चॉकलेट्स बिस्किट्स जे सगळं एकत्र केलं होतं ते उरलेलं सुद्धा त्यांच्या ओटीमध्ये घातलं जातं आमच्या इकडे. तर या ठिकाणी आलेल्या स्त्रियांना तुम्ही स्नॅक्ससुद्धा देऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही स्नॅक्ससुद्धा देऊ शकता. त्यानंतर तो हलव्याचे दागिने काढ म्हणून सांगत होता, त्यामुळे मी हलव्याचे दागिने अंघोळ घातल्यानंतर लगेचच काढले. कार्यक्रम झाल्यानंतर आपापल्या स्त्रियांमध्ये थोडीफार तर चर्चा होतीच, तो झाल्यानंतर आमचा कार्यक्रम संपला. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.